भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या माध्यमातून आयोजित या पीएम स्किल रन या अतिशय चांगल्या स्पर्धेकरता मंचावर उपस्थित या विभागाचे मंत्री सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी, अपर मुख्य सचिव आशिष सिंग जी, रामस्वामी जी, सर्वच आपले अधिकारी, शिवानी दाणे, गिरीशजी देशमुख आणि उपस्थित सर्व माझ्या युवा मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी स्किल डेव्हलपमेंट विभागाची स्थापना केली आणि कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाच्या भरोशावर 21व्या शतकातला भारत तयार करण्याचं काम हे त्यांनी सुरू केलं आणि आज आपण पाहतोय की 9 वर्षांमध्ये जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत झाला आणि आपण ज्यांनी 125 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्या इंग्लंडच्याही अर्थव्यवस्थेला मागे टाकलं, याचं कारण आपण कौशल्य प्रशिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला आणि याच कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपण जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत। आणि आज माननीय प्रधानमंत्री महोदय एक नवीन योजना सुरू करतायत की ज्या योजनेमध्ये खऱ्या अर्थानं आमचा जो कारीगर आहे, जो आमचा बारामलुतेदार आहे, अशा सगळ्या लोकांना कौशल्यही मिळणार आहे आणि त्यासोबत त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही मिळणार आहे, ज्यातनं कौशल्यपूर्ण भारत हा आपल्या आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहोत। मी कौशल्य विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की आज स्किल रन तर ठेवलेलाच आहे पण याच्यासोबत आज एक प्रकारे आमच्या या कौशल्य प्रशिक्षण विभागाने पहिल्यांदा कॉन्व्होकेशन देखील ठेवलेलं आहे आणि त्यासोबत एक मोठी मीट देखील त्या ठिकाणी ठेवलेली आहे, ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि इंडस्ट्री या दोन विभाग एकत्रित येणार आहेत आणि ऍक्च्युअल उद्योगाशी कनेक्ट होऊन त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। आणि म्हणून कौशल्य विकास विभागाचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री जे आता जगामध्ये सर्वाधिक पॉप्युलर प्राइम मिनिस्टर म्हणून ज्यांचं रेटिंग आहे आणि ज्यांनी ज्यांच्या नेतृत्वात भारताच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवलं आणि जगातला पहिला देश आपण झालो की जे जगाच्या पाठीवर चंद्राच्या पाठीवर दक्षिण ध्रुवावर चंद्रयान आपण उतरवू शकलो, अशा प्रकारे देशाला नवनवीन हाइट्स वर नेणारे आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया आणि असंच आपला भारत देश उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। आपल्या सर्वांना या स्पर्धेकरता शुभेच्छा, जोरात धावा, देशाकरता धावा, उद्योगाकरता धावा, कौशल्याकरता धावा। धन्यवाद, जय हिंद।